हॅलो मित्रांनो, आपल्या मिशन नोकरी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बुद्धिमान चाचणीचा भाग 9, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आज आपण घेणार आहोत। चला तर बघूया भागचा भाग 9। तत्पूर्वी मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि कृपया करून मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न। बघा मित्रांनो, आपल्याला इथली संख्या किती ते शोधायची आहे। आधी आपल्याला हे संख्या कशी आल्या हे बघू। जर आपण 7 × 2 केले, 7 × 2 = 14 आणि 14 × 9 केले, आपण 14 × 9 जर केले तर 126 येते मित्रांनो। तसेच जर आपण 7 × 3 केले, 7 × 3 = 21 आणि 21 × 8 केले तर 21 × 8 जर केले तर 168 येते मित्रांनो। जर 21 × 8 केले तर 168 येते। तसंच आपण 9 × 4, बघा मित्रांनो, 9 × 4 = 216। 216 मध्ये 9 चा भाग जाते का बघू। 6 × 1 = 9, 9 × 2 = 18 उरले 3 आणि 9 × 36 आणि 4 × 4 = 24 म्हणजे 6। 6 आपलं योग्य उत्तर येणार, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे। मित्रांनो, अत्यंत सोपी प्रश्न आहे। आपल्याला या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहायची आहे। जर थोडा आपण विचार केला, इथे बघा 2, 3, 4, 5 आहे, म्हणजे +1 होत आहे। जर इकडे बघितलं 5 + 2 = 7 आणि 7 + 2 = 9 आणि 9 + 2 किती होईल 11, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न थोडा विचार करायला लावतो। इथे आपल्याला काय येईल ते शोधायचं आहे। इथे 0 आहे, मग 7 वाढले, मग सरळ 26 झाले। इथे किती येणार, 45, 50, 60 कि 63। जर आपण 1 × 1 केला तर उरेल 0, बरोबर आहे मित्रांनो। जर आपण 2 × 2 घेतला, 2 × 2 = 8 आहे, −1 केला तर उरणार 7। जर आपण 3 × 3 घेतला, 3 × 3 किती आहे मित्रांनो 27 आणि −1 केला तर उरणार 26। तसेच आपण सामोरची संख्या, 3 × 3 घेतला तर 4 × 4 येऊ, 4 × 4 किती आहे मित्रांनो 4 × 4 = 64, बरोबर आहे। आणि −1 केला तर उरणार किती 64 − 1 म्हणजे 63, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे। मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणिताचे जर प्रश्न सोडवायचे असेल तर वर्ग पाठ असावे, लवकर आपला वेळ पण वाचतो आणि प्रश्न पण लवकर सुटतो। चला तर बघूया नेक्स्ट प्रश्न। बघा मित्रांनो, हा प्रश्न 3, 5, 8, 13, 22 ते इथे किती येणार। थोडा विचार केला मित्रांनो, 3 × 2 जर केले 6 होते, −1 केला। तसेच 5 × 2 केले, 5 × 2 = 10 आणि −2 केले तर उरणार आपले 8। तसेच आपण 8 × 2, 8 × 2 = 16, −2 केले इथं 3 करू 13। तसेच आता 13 × 2, 13 × 2 = 26, −3 होते, आता आपण 4 करणार, 4 किती उरणार 22 आणि 22 × 2 केले, 22 × 2 = 44, 44 − 4 केले इथे 5 करू आपण, म्हणजे उरणार किती मित्रांनो ते उरणार 49। 49 ऑप्शन नंबर कुठल्या ऑप्शन नंबरमध्ये आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये, 49 आहे। आपण 3 × 3 = 2, −1 केला, 5 × 2 = 2, −2 केले, मग 3 केले, 4 केले आणि शेवटी 5 केले, आपलं योग्य उत्तर मिळालं, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे। त्यानंतर 84, 14, 12, 81, 18, 9, 88, 11 इथे किती येणार। जर आपण 14 × 12 केले बरोबर 84 येते का तर बघू। आधी √2 करू, 2 × 2 = 14 आणि 12 × 7 = 84। तसेच आपण इथे करून बघू, जसे आपण 12 × 14 केले आणि √2 केले 84 येते का तर बघितले। तसेच आता 18 × 9 = 81 आहे आणि √2 करू, 2 × 2 = 9, 18 × 9 = 9, 9 × 9 = 81। तसेच आता आपण इथे करणार, आता आपल्याला इथली संख्या शोधायची आहे। आज इथे जसं केलं तसंच इथे पण करणार, 11 × x = 88। आता 88 इकडे आहे तर इकडे करू, म्हणजे 11 / 88
किती होते मित्रांनो 8, आधी गुणला 2 ने भागितलं होतं तसेच आता इथे 2 आहे, इथे गुणू 8 गुणेला 2 16, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, जी की आपलं योग्य उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न 7 2 3 2 4 9 1 2 18, आता इथली संख्या आपल्याला शोधायची आहे। थोडा विचार केला मित्रांनो, 7 गुणिला 2 केले, 7 2 14 होते आणि 14 3 42 होते, तसेच 9 गुणिला 1 1 होते आणि 9 गुणिला जर 2 केले तर 9 2 18 होते, 9 गुणिला 2 केले तर 18 होते। तसेच इथे वजा वजा चिन्ह आहे, वजा वजा का होते प्लस होते, 5 गुणिला 2 10 होते आणि जर आपण 10 गुणिला 3 केले 3 10 30 होते मित्रांनो, जी की ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, आपले योग्य उत्तर आहे। मित्रांनो वजा वजा राहिलं, जर बेरीज बेरीज राहिले तर बेरीज होते, परंतु वजा आणि प्लसचं चिन्ह असलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे लागते। चला तर नेक्स्ट प्रश्न, अत्यंत सोपा प्रश्न आहे, 5 + 4 9 आणि 8 + 3 11 आणि 9 + 4 13, 20 कसे आले आणि ती संख्या कुठली येईल? जर 5 × 4 = 20 होते, तसेच आपण 8 × 3 = 8 = 24 आणि जर 9 × 4 जर केले 9 × 36 होते मित्रांनो, जी की ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, जी की आपले योग्य उत्तर आहे मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न 25 27 6 8 38 18, आपल्याला इथली संख्या शोधायची आहे, कशी आले हे 6 ते बघूया। जर 25 + 17 केले आणि भागेला 7 केले तर 6 येते का? तर बघू, 25 + 17 किती होते मित्रांनो, 7 7 5 12, 2 1 3 1 4 म्हणजे 42 आणि 7 * 42 येते मित्रांनो। तसेच 38 + 18, 8 8 16 आणि 3 1 4 1 5 आले 5 आणि भागेला 7 7 8 56, तसेच मित्रांनो ही संख्या सुद्धा आपल्याला काढायची आहे। 16 + 89, 6 6 9 15 15 5 7 1, 8 1 9 9 1 10 म्हणजे 105 आणि 105 / 7 जर केले आपण तर किती येणार मित्रांनो, 15। बघा 7 1 7 उरले 3 7 5 35 म्हणजे 15, जे की ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे। आपण फक्त 7 भागितलं आहे आणि वरच्या संख्येची बेरीज केली आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 916 49, आता आपल्याला इथली संख्या किती येणार ती शोधायची आहे। जर मित्रांनो मोठी संख्या राहिली, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितलं आहे, जर त्याच्यात वर्ग किंवा घन नक्की असते आणि इथे सुद्धा वर्गाचं एक रूप दिसत आहे आपल्याला। बघूया, 4 4 चा वर्ग 16 घेतला यांनी आणि 3 चा वर्ग 9 घेतला, तसेच 3 चा वर्ग इथे पण 9 घेतला आणि 2 चा वर्ग 4 घेतला, म्हणजे 49 आले हा 3 चा वर्ग आणि हा 2 चा वर्ग, तसेच इथे 16 4 चा वर्ग आणि 9 हा 3 चा वर्ग, तसेच इथे 5 चा वर्ग 25 घेऊ आपण आणि 1 चा वर्ग 1 म्हणजे 125 एका ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, म्हणजे बरोबर आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न आहे, थोडा विचार केला, 6 चा भाग जाते का इथे 3 संख्येत जाते, ते 8 चा भाग जाते का? बघा 8 × 16 जाते, तसेच इथे बघा 7 × 12 7 3 18 6 5 30, तसेच इथे 8 5 40 8 32, तसेच इथे बघा, आता इथे कुठल्या संख्येने भाग जाते? 6 जर घेतला आपण तर 27 भाग जात नाही, 12 जर घेतला तर 18 भाग जात नाही आणि जर 18 घेतले तर 27 भाग जात नाही, उरली संख्या 9 9 भाग जातो। 9 × 36 बरोबर आहे, 9 × 2 = 18 9 3 = 27 आणि म्हणजे इथे कुठली संख्या येईल? इथे 9 येईल, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे। हा सोडू शकता, बघा 2 चा वर्ग 4 आहे आणि 4 चा वर्ग 16 यांची जर बेरीज केली आपण, 16 × 4 = 20, तसेच 3 चा वर्ग 9 आहे आणि 9 चा वर्ग 81 + 81 केले तर किती होते? 90 होते,
तसे एक चा वर्ग एक आणि सात चा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास एक म्हणजे पन्नास पन्नास कुठे आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आपला महत्त्वाचा आहे थोडा विचार करा आपल्याला इथली संख्या शोधायची आहे जर एक प्लस एक म्हणजे दोन आता सतरा वजा एक म्हणजे सोळा तसेच पाच प्लस एक म्हणजे सहा तसेच एकोणीस वजा एक म्हणजे अठरा प्लस तीन प्लस एक म्हणजे चार इथं आपण प्लस एक केला मित्रांनो आता एक मायनस एक करणार पंधरा मायनस एक म्हणजे चौदा जी की ऑप्शन नंबर दोनमध्ये आहे। बघा आधी प्लस एक केला मग मायनस एक केला मग प्लस एक केला मग मायनस एक केला मग प्लस एक केला मग मायनस एक केला म्हणजे आपलं योग्य उत्तर आलं। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही प्रथमच आले असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो तसेच आपल्या इतर मित्रांनासुद्धा व्हॉट्सअप फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका तसेच जर भाग आधीचे बघितले नसेल ते पण बघून घ्या त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल। थँक्यू व्हेरी मच मित्रांनो।